नमस्कार, मी जयश्री। माझ्या आहार बोली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। मंडळी, संक्रांत म्हटलं की प्रत्येकजण तिळगुळाच्या वड्या, तिळगुळाचे लाडू आणि अजून तिळगुळाची चिक्की असे काही ना काही पदार्थ आपण करतच असतो। पण काही वेळा काय होतं, ह्या वड्या जनरली कडक असतात, त्यामुळे त्या ज्येष्ठ व्यक्तींना किंवा ज्यांचे काही डेंटल प्रॉब्लेम आहेत, म्हणजे जसं की रूट कॅनॉल किंवा ब्रिज बसवलेले असतात, अशा व्यक्तींना त्या खायला थोडेसे प्रॉब्लेम येतात। त्यामुळे आज मी तुम्हाला तिळाची कतली दाखवणार आहे। कतली ही मऊ असल्यामुळे कोणीही इझिली खाऊ शकतं। तर त्या तिळकतलीला काय सामान लागतं ते मी तुम्हाला आता दाखवते। तर त्याच्यासाठी आपण हे मेजरमेंटची अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, ते मी भाजून घेतलेले आहेत। तसंच हे अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत, ते सुद्धा मी भाजून घेतलेले आहेत, आणि हे सफेद तीळ आहेत आणि ते बिना पॉलिशचे आहेत। आणि नंतर ही घेतली आहे मी अर्धी वाटी मिल्क पावडर, ती आपल्याला कतलीसाठी जरूर आहे। आणि एक वाटी मी साखर घेतलेली आहे भरून। आणि हे पाकासाठी पाणी आणि गरजेनुसार आपण त्याच्यात जरासं तूप वापरणार आहोत। तर प्रथम आपण जे हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्याची आपण पावडर करून घेणार आहोत। तर हे बघा मंडळी, आपण त्या शेंगदाण्याची अशी पावडर करून घेतलेली आहे। खूप वेळ फिरवायचं नाही आहे, नाहीतर तेल सुटतं। थोडं बंद चालू असं करून मिक्सर फिरवायचं। आपण जे शेंगदाण्याचं कूट केलं ते एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपण जे तीळ घेतले होते त्या तिळाचं तसंच बंद चालू करून पावडर करून घेणार आहोत। तर हे बघा, आपण ह्या तिळाचीसुद्धा अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे। तर हे आपण आता सगळे एका बाउलमध्ये मिक्स करणार आहोत। हे बघा, आपण जी तिळाची पावडर केली, शेंगदाणा पावडर केली आणि ही दूध पावडर, ही आपण आता अशी एका बाउलमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तर बघा मंडळी, आता आपण ह्या कतलीसाठी लागणारा पाक करणार आहोत। त्यासाठी ही जी एक वाटी साखर घेतलेली ती आपण पॅनमध्ये ओतणार आहोत आणि त्याला आपण हाफ म्हणजे अर्धी वाटी हे पाणी घालणार आहोत। साखर भिजण्यापुरती पाणी घालायचं असं। आणि आपण आता ह्याचा पाक करणार आहोत। खूप एकतारी पाक वगैरे करायचं नाही आहे, साखर विरघळेपर्यंतच। गॅसची फ्लेम थोडी मीडियम टू हाय ठेवली तरी चालते। हा बघा, आम्ही मीडियम गॅस आहे, मीडियम टू हाय गॅसवर हा पाक तयार केला आहे। साधारण 4 मिनटं लागतात बघा, घड्याळ लावून 4 मिनटं बास होतात। तोपर्यंत साखर फक्त आपल्याला विरघळवून घ्यायची आहे। तारबीर नाही आली तरी चालते, पण हे बघा असं पडताना थोडासा वेळान पडायला लागला की बस, 4 मिनटं लागतात घड्याळ लावून, तेवढं लक्षात ठेवा। आणि आता आपण ह्याच्यात ही जी पावडर आहे आपण अगोदर केलेली ती ओतणार आहोत। आणि ह्याला आता हलवून घ्या। गॅस मी स्लो केला आहे, नाहीतर ते मिश्रण खाली लागेल म्हणून। हे आपण याच्यात व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। हे बघा, आपलं मिश्रण थोडंसं असं घट्टसर होत आलेलं आहे। अजून थोडं 1-2 मिनटं झालं की मग ते व्यवस्थित कतली करता योग्य होईल। साधारण आता आपण हे पाकात मिश्रण घातल्यापासून 4 मिनटंच लागतात बघा, मिनटं लक्षात ठेवा, कारण उगाच फार पुढे जायला नको। हे बघा, आता आपलं हे मिश्रण घट्ट होत आलं आहे। आता आपण हे खाली उतरून थोडं त्याच्यात 1 चमचा खाली उतरल्यावर त्याच्यात थोडंसं 1 चमचाभर तूप टाका आणि ते पुन्हा जरासं ढवळून घ्या। तूप घातलं की वडी चकचकीत होईल आपली कतली। हे बघा मंडळी, साधारण आम्ही 1 मिनिट हे असं खाली उतरून व्यवस्थित त्याला ढवळलं आहे। आता आपण हे मी ताट ग्रीस करून घेतलेलं होतं अगोदर तुपाने, त्याच्यावर आता आपण हे मिश्रण घालणार आहोत।
आणि ते सेट करणार आहोत। तर हे बघा मंडळी, अशा तऱ्हेने आम्ही ही कतली सेट करायला ठेवलेली आहे। आता थोडं थंड झालं हे मिश्रण की मग आपण त्याचं कतलीच्या आकाराच्या वड्या पाडून घेऊ। तर हे बघा मंडळी, आपली कतली आता बऱ्यापैकी सेट झालेली आहे, पण अजून थोडीशी गरम आहे, पण तोपर्यंतच आपण ते कट करून घ्यायचं आहे, कारण नंतर खूप हार्ड झाली तर कट करता येत नाही, तुटते ती। म्हणून हे बघा, या तऱ्हेने आम्ही ही कट करून घेतली आहे आणि तुम्हाला मी याचं एक टेक्स्चर दाखवते। बघा किती छान टेक्स्चर आलं आहे, बघा मस्त टेक्स्चर आलं आहे, गुळगुळीत झाली आहे। दोन्ही बाजून तुम्ही बघू शकता, खालच्या बाजूनही बघू शकता, मस्त गुळगुळीत आणि टेक्स्चरही स्मूथ आली आहे। तर अशा प्रकारे आपली ही तिळाची कतली बघा छान तयार झालेली आहे, अगदी काजू कतलीप्रमाणे गुळगुळीतही झालेली आहे। मी टेक्स्चर तुम्हाला दाखवलेलं आहे। तर ही जरा वेगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते माझा व्हिडिओ बघितल्यावर तुम्ही मला जरूर सांगा, लाईक करा, शेअर करा आणि हो, ज्यांनी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका। आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद।